दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरी सीबीआयने छापे टाकले, त्याशिवाय एकूण 21 ठिकाणी छापे टाकण्यात आले, त्यांची तब्बल 14 तास चौकशी देखील करण्यात आली. नवीन मद्य नीतीद्वारे परवानाधारक मद्य विक्रेत्यांना लाभ पोहोचवल्याचा आरोप मनीष सिसोदिया यांच्यावर आहे आणि या संदर्भात मुख्य सचिवांनी एक अहवाल तयार केला होता, त्या आधारे दिल्लीचे उपराज्यपाल VK सक्सेना यांच्या आदेशाने सीबीआयने तपास सुरू केला. मात्र आपण कोणतंही चुकीचं काम केलेलं नाही असं मनीष सिसोदिया यांनी म्हटलंय. लगभग लगभग हर ऑफिसर आज मीटिंग में मौजूद, कोणतेही चुकीचं काम केलेलं नाही असं देखील त्यांनी दावा करताना म्हटलेलं आहे. परंतु जवळजवळ 14 तास सिसोदिया यांची चौकशी देखील झालेली आहे आणि यानंतर मनीष सिसोदिया यांनी ट्विट देखील केलेला आहे. सीबीआई की टीम आई थी, उन्होंने पूरे घर की तलाशी ली, मेरा जो कंप्यूटर है वो भी सीज करके ले गए, मेरा फोन जो था पर्सनल वो भी सीज करके ले गए हैं. हमने, हमारी फैमिली ने पूरा सहयोग दिया जांच में और आगे भी जो जांच होगी इस पूरे मामले में हम पूरा सहयोग देंगे. हमने कुछ गलत नहीं किया, हमने कहीं कोई भ्रष्टाचार नहीं किया, इसलिए हम डरते भी नहीं हैं. लाल मातीतली कुश्ती म्हणजे 24